पनवेल महापालिकेची सन 2016 साली स्थापना झाली. पालिकेने अल्पावधीतच विकास कामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकाऱ्यांची सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली आहे. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या मानून आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी काम करत आहेत. विकास कामे आणि त्यासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी नियोजन करण्याचे कामही सत्ताधारी मंडळी करत आहेत. भाजपने न्यायालयात GST दिलेल्या लढ्यामुळे पनवेल महापालिकेला 1,650 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच शहरातील नागरिकांसाठी वेगवेगळी सुविधा उपलब्ध करण्याकरिता सर्व माजी नगरसेवक सातत्याने काम करत आहेत, अशी माहिती महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली आहे. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की एखाद्या लोकप्रतिनिधीची स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुदत जरी संपली असली तरी ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांच्याशी लोकप्रतिनिधींची नाळ जुळलेलीच राहते. त्यामुळे वेळोवेळी गरज वाटेल तशी लोकांना स्वतःच्या फंडातूनही ही मंडळी मदत करत असतात. याची माहिती पनवेलची बातमी देणाऱ्यांनाही आहे. तरीही दिशाभूल करण्याची बातमी देण्याचा खोडसळपणा ही मंडळी का करत आहेत असा प्रश्न पडतो. कळंबोली, पनवेल शहर, खारघर आणि शहरातील वेगवेगळे भाग या ठिकाणी नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा दर्जा वाढावा यासाठी भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी केलेली पाहणी तसेच त्यावर केलेल्या चर्चा या बाबींकडे आपला बातमी देणारा हेतुतः दुर्लक्ष करत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिकेच्या लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या विविध भागात केलेल्या विविध कामांची पुढील जंत्रीच मांडली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी UPHC सेंटर चांगल्या प्रकारे कार्यान्वित असून आणखी सुविधा म्हणून मोबाईल हॉस्पिटल लवकरच सुरू केले जाणार आहे. भाजप नागरिकांच्या विकासासाठी काम करत आहे. कोरोनाचा काळ सर्वांवर आघात करणारा ठरला, त्यामुळे कोरोना काळातील मालमत्ता करासंदर्भात सूट मिळावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रयत्नशील आहेत. GST अनुदानासंदर्भात पूर्वीच्या आयुक्तांकडून मोठ्या चुका झाल्या, त्यामुळे महापालिकेला योग्य GST अनुदान मिळत नव्हते. त्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले. त्यांनी आणि माजी नगरसेवक अनिल भगत यांनी पाठपुरावा केला. GST न्यायालयात दाद मागितली. महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केले, परंतु शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने GST जबाबदारी घेतली आणि या वर्षापासून GST योग्य अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आणि हे अनुदान दरवर्षी 400 ते 450 कोटी रुपये असणार आहे. गेल्या 6 वर्षांचे 1,650 कोटी रुपये GST अनुदान महानगरपालिकेला मिळणार आहे, त्यामुळे महापालिका क्षेत्रात विविध सुविधांना बळ मिळणार आहे. कळंबोलीमधील होल्डिंग पॉन्डमध्ये मँग्रोव्सची वाढ होत राहिली, त्यामुळे नाल्याचे पाणी निचरा होण्यास अडचण निर्माण झाली. त्या अनुषंगाने डासांची उत्पत्ती वाढली आणि आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाले. आता धारण तलावासाठी निधी उपलब्ध झाल्याने हा प्रश्न सुटणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली शहराचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. मागील 35 ते 40 वर्षांपूर्वी सिडकोने या शहराची निर्मिती केली, पण या शहराचे झपाट्याने नागरिकीकरण होत असून मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होत असल्याने येथील रस्ते, ड्रेनेज लाईन, मैदाने, पाणी पुरवठा योजना, होल्डिंग पॉन्ड, नाले यासारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. आता या शहरातील सुविधा महापालिकेला हस्तांतरित झाल्याने पनवेल महापालिकेमार्फत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे, होल्डिंग पॉइंटमधील गाळ काढणे, मैदाने विकसित करणे, नवीन पाण्याची टाकी उभारणे अशा कामांसाठी निधीची तरतूद करण्याची गरज होती. त्यामुळे या संदर्भात आम्ही कळंबोलीतील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे विनंती मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे कळंबोलीच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करून पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने त्यांनी रस्त्यासाठी 100 कोटी रुपये आणि धारण तलावासाठी 116 कोटी 60 लाख रुपयांची अशी एकूण 216 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कळंबोलीमधील विकास कामांसंदर्भात माजी सभागृहनेते परेश ठाकूर सकाळी 7 वाजल्यापासून अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून त्या अनुषंगाने आढावा घेऊन तत्परतेने अनेक प्रश्न मार्गी लावत आहेत. महापालिका हद्दीत 17 नवीन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 4 शाळा CBSE बोर्डाच्या असतील. जुन्या शाळांच्या इमारतींची ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचा नवी मुंबई महापालिकेच्या तोडीस तोड विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बरोबरी व्हावी यासाठी समाजातील विविध घटकांशी चर्चा करून CPD ठरवण्यात येत आहे. भाजपचे माजी नगरसेवक अनिल भगत यांनी 6 डिसेंबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयात GST अनुदान पनवेल महानगरपालिकेस मिळावे यासाठी जनहित याचिका दाखल केलेली होती. या याचिकेची सुनावणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान 20 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य शासनास अंतरिम GST अनुदान देण्याबाबत निर्देश दिले होते. त्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेस GST अनुदान मिळत आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मागणीचा विचार करून आयुक्त गणेश देशमुख यांनी 4 शववाहिन्या घेऊन त्या 4 प्रभाग समितीमध्ये महानगरपालिका प्रभागातील नागरिकांना मोफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पुढे म्हटले की भाजपने न्यायालयात GST दिलेल्या लढ्यामुळे पनवेल महापालिकेला 1,650 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच पनवेल शहरातील नागरिकांसाठी वेगवेगळी सुविधा उपलब्ध करण्याकरिता सर्व माजी नगरसेवक सातत्याने काम करत आहेत हे पनवेल भाजपच्या विरोधात वारंवार दिशाभूल करणारी बातमी देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.